पुण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालेलं आहे आणि विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार धरलंय। तसंच आरोग्यमंत्री विरोधकांच्या टार्गेटवर आलेले आहेत आणि या संदर्भातला आता न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट पाहूयात। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे राजकारण ढवळून निघालंय। दोन दिवसात इथं 31 रुग्णांचा मृत्यू झालाय। एकीकडे प्रशासन हादरून गेलंय तर दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलाय। रुग्णांच्या मृत्यूला शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा बळी गेल्याची टीका विरोधक करतायत। अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय। हापकिनी एक एक दोन दोन तीन तीन वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, परंतु अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही। अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे। मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी। 31 रुग्णांच्या मृत्यूमुळे विरोधक आक्रमक झालेत। सरकारी आरोग्य यंत्रणेतली अनागोंदी समोर आलेली आहे तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। शिंदे सरकार ट्रिपल इंजिन सरकार हे एक खुनी सरकार आहे असा माझा आरोप आहे। हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। 12 मुले आहेत, त्या आईला काय उत्तर देणार तुम्ही? रुग्णांच्या मृत्यूवरनं राजकारण तापलंय। या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। आरोग्य विभागाकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। शासनाने याचं गांभीर्य लक्षात दिलं पाहिजे। आज वैद्य शिक्षण मंत्री नांदेडला दुपारी येत आहेत असं कळतंय। त्यांनी नुसती आश्वासनं न देता कालबद्ध वेळेमध्ये या सगळ्या गोष्टीचा निपटारा केला पाहिजे। नर्सेसच्या जागा रिक्त होत्या, त्या बदली करून पाठवलेल्या आहेत, त्या जागा तातडीने भरल्या पाहिजेत। नांदेडच्या घटनेमुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। त्यामुळेच या प्रकरणी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागतीय। मेडिसिन कमी आहे दुर्लक्ष असं म्हणण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा आकडा काही छोटा नाहीये। 12 लहान मुलं दगावणं म्हणजे काही सोपी छोटी गोष्ट नाहीये, पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, मान्य देवेंद्रजी आहेत, अजित दादा यांनी लक्ष घातलेलं आहे, सगळ्यांनी माहिती त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आणि आता एक चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यास सुरू झालेली आहे। सरकारी रुग्णालय ही ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून ओळखली जातात, मात्र नांदेडच्या घटनेमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय। खरं तर सरकार कोणतंही असो, सरकारी रुग्णालयाविषयीची अनास्था वारंवार समोर आलेली आहे, त्यामुळे राजकारण्यांनी आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।